सध्या सर्वत्र उन्हाच्या झळा बसत आहेत. अनेक ठिकाणी तापमान एवढे वाढले आहे की त्यामुळे उष्माघाताचे बळी जाताना दिसत आहेत. अनेक रस्त्यांवर चालती वाहने पेटत आहेत. हे सर्व अचानक घडू लागलं का? तर नाही, हे सर्व माणसाने स्वतःच्या हातांनी ओढून घेतलेले संकट आहे. होय, जे ऐकताय ते खरंच आहे. निसर्गाचा समतोल बिघडण्यास सर्वस्वी मनुष्य जबाबदार आहे. आज तापमान वाढीचे कारण झाडांची बेसुमार होणारी कत्तल आणि हे करत असताना आपणच आपल्या हातांनी मरण ओढवून घेत आहे. पहा महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे. मागील 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल किमान तापमान अंश सेल्सिअस मध्ये खालील प्रमाणे. मुंबई कुलाबा 35.2 अंश सेल्सिअस, पुणे 41.8, नाशिक 41.1, सातारा 41.2, सोलापूर 43.8, सांगली 39.3, रत्नागिरी 34.5, अहमदनगर 44.5, जळगाव 45.6, कोल्हापूर 37.6, महाबळेश्वर 33.8, अलिबाग 35.1, नागपूर 43.3, औरंगाबाद 42.2, चंद्रपूर 45.8, गोंदिया 43.5, वाशिम 43.0, वर्धा 45.1, बुलढाणा 42.3, अकोला 45.4, परभणी 43.8, नांदेड 42.8, अमरावती 44.4, मालेगाव 43.4. या पद्धतीने जर तापमान असंच वाढत राहिलं तर येणाऱ्या काळात मोठी संकट उभी राहतील हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवाणीची गरज नाही. हे संकट दूर करायचं असेल तर येणाऱ्या काळात सर्वत्र झाडांचे महत्त्व समजायला हवे आणि प्रत्येकाने त्यासाठी पुढाकार घेत झाडं लावली पाहिजेत आणि ती व्यवस्थित जपलीही पाहिजेत. तरच येणाऱ्या काळात तापमान वाढीचा धोका कमी होऊ शकेल. अभयकुमार देशमुख, द बेस्ट थिंग टीम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.